नमस्कार, होम कुक रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे पायनॅपल शिरा. पायनॅपलचा हा गोड चवदार शिरा खूप छान लागतो. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया पायनॅपल शिरा बनवायला लागणारे साहित्य. पायनॅपलचा शिरा बनवायला आपल्याला लागेल अर्धा कप रवा. रवा एकदम बारीक पण नाही, मीडियम जाडसर आहे. अर्धा कप साखर, चार मोठे चमचे साजूक तूप, एक मोठा कप ताज्या रसाळ पायनॅपलचे लहान तुकडे, पाव कप ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, किशमिश काजू बदामाचे तुकडे, अर्धा कप रवा त्याप्रमाणे दीड कप पाणी घेतलेलं आहे, थोडंसं केसर आणि अर्धा छोटा चमचा वेलची पूड. सगळ्यात आधी मिक्सरमध्ये यातल्या काही पायनॅपलच्या फोळी जवळपास पाऊण कप घ्यायचे, याची बारीक पेस्ट करून घ्यायची. बारीक पेस्ट तयार झाली की बाजूला ठेवून एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप गरम करायला ठेवायचे. तूप वितळले की अगोदर ड्रायफ्रुट्स कमी मध्यम आचेवर एक दोन मिनिटे फ्राय करून घ्यायचे. थोडे लाईट ब्राऊन झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. यानंतर सेम पॅनमध्ये आणखी दोन मोठे चमचे तूप घालायचे. तूप वितळले की यामध्ये रवा घालायचा. रवा कमी मध्यम आचेवर सतत हलवत परतायचे आहे. साधारण 4 ते 5 मिनिटे खमंग सुवास आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतायचे आहे. रवा खमंग भाजून झाला की पॅन बाजूला ठेवून कढईमध्ये साखर, पायनॅपलचे तुकडे आणि पायनॅपलची पेस्ट घालायची. केसर घालायचं. आता हे कमी मध्यम आचेवर छान ढवळत पायनॅपलचा गर 2 मिनिटे शिजवायचा. यानंतर यामध्ये पाणी घालायचे. मीडियम आचेवर पाण्याला एक छान उकळी होऊ द्यायची. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये भाजलेला रवा घालायचा. आता हे सतत ढवळत मिश्रण एकजीव करून घ्यायचे. गुठळ्या नको असायला. छान मिक्स करून झाले की झाकण ठेवून कमी आचेवर 2 मिनिट शिजवायचे. मध्ये एक दोनदा ढवळायचे. साधारण 2 मिनिटे वाफेमध्ये शिजवल्यानंतर मिश्रण घट्ट झाले की यामध्ये वेलची पूड, तळलेले ड्रायफ्रुट्स घालायचे. एक मोठा चमचा साजूक तूप घालून छान मिक्स करायचे. नंतर गॅस बंद करायचा. बघा, हा स्वादिष्ट चटकदार पायनॅपलचा शिरा तयार आहे. एका प्लेटमध्ये काढूया. गरमागरम सर्व करण्याआधी यावर काही तळलेले ड्रायफ्रुट्स घालायचे. आवडत असल्यास एक छोटा चमचा तूपसुद्धा घालू शकता. तुम्ही हा शिरा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. धन्यवाद.